नाशिक तालुक्यातील महादेवपूर येथे प्राचीन काळातील सूर्यमुखी हनुमान मंदिर असून या मंदिरात दरवर्षी सालावादाप्रमाणे चैत्री पौर्णिमा निमित्त हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात महादेवपूर ग्रामस्थ करत असतात. आज हनुमान जयंती असल्याने महादेवपूर ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली. पहाटेच्या सुमारास हनुमान मूर्तीचा अभिषेक करून सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 9 ते 11 हरिभक्त पारायण साहिब महाराज शेख दत्तधाम नाशिक यांच्या कीर्तनाचा समस्त महादेवपूर ग्रामस्थ तसेच आसपासच्या गावातील नागरिक महिलांनी कीर्तनाचा लाभ घेतला. ऋष्य शृंग ऋषींना बोलावलं गेलं, यज्ञाची वेदी मांडली गेली, पुण्य अहवाचन झालं आणि ऋष्य शृंग ऋषी वसिष्ठ ऋषी नाना प्रकारच्या दिव्य ऋषींनी यज्ञाच्या भोवती घेराव घातला, अग्निध्यान केलं आणि त्याच्यानंतर अग्नीला बोलावलं गेलं, अग्नीला आहुत्या दिल्या गेल्या आणि तोपर्यंत अश्वमेधाचा घोडा पृथ्वीवर संचार करून आला. दशरथ राजा आता चक्रवर्ती सम्राट झाला. अश्वमेधाला सुरुवात झाली, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वज, मंगलम पुंडरीकाक्षम, मंगलायतनो हरी. भगवंतांच्या नामाचं पुण्य आवाचन झालं आणि यज्ञाला सुरुवात झाली. महाराज पाहता पाहता यज्ञाची पूर्णाहुती झाली. ओम पूर्णमदं पूर्णमिदं. यज्ञाची पूर्णाहुती झाल्याच्या नंतर दशरथ राजा म्हणाला, आता तात्काळ तुम्ही काय करा तर पुत्रकामेष्ठी यज्ञाला सुरुवात करा. तो यज्ञ उरकून झाल्याच्या नंतर पुत्रकामेष्ठीला सुरुवात केली. त्याची पूर्णाहुती झाल्यानंतर काय झालं, अग्नीतून दिव्य तेज गोल रूपे अवतरला वैश्वानर, तयानी पायस भरले होते कर आलिंगोनी दशरथ साचार, पायस हस्ते दिदलासे. दशरथ राजाला त्या अग्नीतून प्रकट झालेल्या प्राजापत्य पुरुषाने दिव्य असा पायस दिला. तो पायस दशरथाने आपल्या 3 राण्यांना दिला आणि त्यातला एक भाग घार घेऊन पळाली. अंजलीच्या माथ्यावर काही काळ स्थिरावली. तिने तो पायस धरलेला द्रोण सोडला आणि अनवचित तो द्रोण अंजलीच्या हातामध्ये आला. भगवान शंकर म्हणाले, अंजली माता हा द्रोण तू ग्रहण कर. तात्काळ दोन ग्रहण केला आणि मग काय झालं महाराज, ग्रामस्थांच्या वतीने येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ उपस्थित सर्व भाविकांनी घेतला. या कार्यक्रमात सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थिती दाखवत मोठ्या उत्साहात हनुमान जयंती सहभाग नोंदवला. उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे महादेवपुरी ग्रामस्थांनी आभार मानले. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.